कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतल्यानंतरही शहर ग्रामीणमधील 11 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. एक डोस घेतल्यानंतर काहींना कोरोना झाला. सोलापूर जिल्ह्यातील 35,78,032 व्यक्तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात 42,49 आरोग्य कर्मचारी फ्रंट लाईनवरील 77,468 तर 45 ते 59 वयोगटातील 9,66,997 व्यक्तींचा समावेश आहे. तसेच 60 वर्षावरील 4.5 लाख आणि 18 ते 44 वयोगटातील 21,35,471 तरुणांचाही समावेश आहे. आतापर्यंत 6,65,000 व्यक्तींना पहिला डोस टोचवण्यात आला आहे. त्यापैकी 2,07,000 व्यक्तींनी दोन्ही डोस टोचून घेतले आहेत. शहरातील 2,15,000 जणांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 62,000 लोकांनी दुसराही डोस टोचला आहे. तसेच ग्रामीण भागातील दोन्ही डोस घेतलेले 1,45,000 व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित झाल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान लस घेतल्यानंतर कोरोना तथा काहीच होत नाही हा भ्रम नागरिकांनी ठेवू नये. लस घेतल्यानंतरही सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. प्रतिबंधित लस घेतल्याने शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. त्यामुळे पुन्हा बाधित झाल्यानंतर तो रुग्ण फारसा गंभीर होत नाही. त्यामुळे तो सहजपणे बरा होऊ शकतो. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसानंतर तर कोवॅक्सिनचा 28 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला आणखी चालना मिळते.